तर भाजपनं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राज्यात विशेष ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेला ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव देण्यात आले. बेर्जेच्या राजकारणासाठी 4 आमदारांना कामालाही लावले. बहुमतासाठी ऑपरेशन देवेंद्र, भाजपचे 4 आमदार कामाला. भाजपचं ऑपरेशन देवेंद्र ऍक्टिव्हेट. बहुमताची अग्निपरीक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायची आहे. बहुमताचा जादुई आकडा गोळा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि टीम कामाला लागलीय. महाराष्ट्रातील या ऑपरेशनला भाजपनं ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव दिलंय. आने वाले विश्वास मतदर्शक ठराव को हम बहुमत से मंजूर करेंगे और अगर महाराष्ट्र में कोई ऑपरेशन चल रहा है तो ऑपरेशन देवेंद्र और ऑपरेशन अजित पवार है. भाजपाची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला ऑपरेशन देवेंद्र मध्ये सहभागी असलेले आमदार उपस्थित नव्हते. ऑपरेशन देवेंद्र मध्ये गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि नारायण राणेंचाही समावेश असल्याची चर्चा आहे. आशिष शेलारांनीही तसंच सांगितलंय. 4 विधायक उनको जिस ऑपरेशन का संदर्भ आप मुझे बता रहे शायद उस काम में लगाया है. 4 विधायक उनको जिस ऑपरेशन का संदर्भ आप मुझे बता रहे शायद उस काम में लगाया है. एकीकडे भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा करून सरकार स्थिर आहे असं सांगतायत. दुसरीकडे आमदारांची बेगमी करण्यासाठी भाजपनं नेते कामाला लावलेत. आता ऑपरेशन देवेंद्र यशस्वी होत आहे का हेच पाहावं लागेल. अमित जोशी सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.